आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साखर उद्योगाला लवकरच मिळणार गोड बातमी. विविध मागण्यांसंदर्भात शासनाची अनुकूलता. साखर उद्योगातील अडचणी आणि समस्यांसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विविध मागण्यांसंदर्भात मंत्री गटाचे प्रमुख नामदार नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्याचे निश्चित झाल्याने साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मंत्री गटाचे प्रमुख परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन साखर उद्योगातील अडचणी आणि विविध प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी साखर उद्योगातील प्रमुख अशा मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर त्यासंबंधीचे प्रस्ताव तयार करून पंतप्रधान कार्यालय व त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्याचे मान्य करण्यात आल्याने साखर उद्योगाला दिलासा मिळाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. पुढील आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल असे समजते. महानकार्य न्यूज वृत्त.